श्री स्वामी समर्थ माझ्याकडून तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीचा हा सण आपण सगळेजण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतो दिवाळीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये लक्ष्मीपूजन आपण आपल्या परीने आपल्या ऐपतीने प्रत्येकजण अगदी गरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकजण लक्ष्मीपूजन हा मोठ्या हौसेने करत असतो लक्ष्मीला आपल्या घरी निमंत्रित करत असतो माता लक्ष्मीने आपल्या घरी निवास करावा आपल्या घरामध्ये तिने वास करावा असं प्रत्येकाला वाटत असतं जगामध्ये असं कोणीही नाही की त्याला वाटेल की माता लक्ष्मीने आपल्या घरी येऊ नये राहू नये तर प्रत्येकाला आपापल्या घरी माता लक्ष्मीने राहावं वा असं वाटत असेल तर आपण या दिवशी फक्त लक्ष्मीपूजन न करता अजून काही गोष्टी प्रत्येक घरातील गृहिणीने जर केल्या तर आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धीचा नक्कीच वास राहील माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नव्हे तर त्यासोबतच अष्टलक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहावा सुख समाधान समृद्धी असावी घरामध्ये धनधन कधीही कमतरता बसू नये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशी कोणती छोटी छोटी कॉमे कामे प्रत्येक महिलेने करावे ते आज मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बरेचसे काही काही छोटी छोटी कामं आहेत परंतु त्यांचा प्रभाव हा खूप असतो आणि या लक्ष्मीपूजना दिवशी तुम्ही जर श्रीयंत्र कवड्या घेणार असाल तर त्याची प्रतिष्ठापना कशी करावी ते देखील मी तुम्हाला शेवटी अगदी थोडक्यामध्ये सांगणार आहे तर लक्ष्मीपूजन कसं करावं याबद्दलचा व्हिडिओ आपला परिपूर्ण आणि शास्त्र पद्धतीने लक्ष्मीपूजन कसा करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आणि यावर्षीचं लक्ष्मी लक्ष्मीपूजन अगदी विधीपूर्वक नक्कीच करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जिथे स्वच्छता दिसे तिथे लक्ष्मी वसे असं सांगितलं जातं कारण की जिथे स्वच्छता आणि शांतता असते अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास असतो आपण लक्ष्मीपूजन जरी सायंकाळी करत असलो तरी प्रत्येक महिलेने सकाळी लवकर उठायचं आहे आपलं जे अंगण आहे आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यासमोरील जा जागा आपण झाडूने अगदी स्वच्छ झाडून मारून घेणार आहोत लोटून काढणार आहोत म्हणजे धुळीच्या स्वरूपात जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घराबाहेर साठलेली असेल ती आपण दूर करायची आहे त्यानंतर आपण हळदीचं पाणी आपल्याला आपल्या उंबरट्यावरती शिंपडायचं आहे हळद ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि हळदीचं पाणी उंबरट्यावरती शिंपडल्याने आपल्याला जे आपल्याला माता लक्ष्मीचे येण्याचे जे मार्ग असतात पैसे येण्याचे जे मार्ग असतात ते मोकळे होतात असं सांगितलं जातं यानंतर उंबरट्याच्या दोन्ही बाजूला देखील आपण हळदीचं पाणी टाकायचं आहे असं केल्याने आपल्या घरातील पितृदोष दू दूर होतात असं सांगितलं जातं की आपले जे पितृ असतात ते आपल्या उंबरट्याच्या साईडला बसलेले असतात त्यासाठी आपण उंबरट्याच्या कोपऱ्यामध्ये पाणी घातल्याने आपल्या जे पितृ असतात ते पाणी पिऊन तृप्त होतात आणि आपल्याला चांगला आशीर्वाद देतात त्यानंतर आपल्या घरासमोरची जी काही जागा आहे अंगण आहे ते तुम्ही शेणाने सारवून घ्या सडा टाकून घ्या किंवा तुमची जर अशा प्रकारे गॅलरी असेल तर तुम्ही त्यावरती तुम्ही निरम्याचं पाणी किंवा साबणाचं पाणी टाकून आपण ती जागा पूर्णपणे अगदी स्वच्छ लकलकीत करून घ्यायची आहे तर सकाळी लवकर उठून आपल्याला ही कामे करायची आहेत यानंतर आपल्या घरामध्ये जी काही जळमट वगैरे असेल तर ते देखील आपण पूर्णपणे काढून घ्यायचं आहे कारण की लक्ष्मीपूजन हे अमावस्येला केलेलं जातं आणि अमावस्येला आपण जर आपल्या घरातील केर कचरा किंवा जळमट काढलं तर आपल्या घरातील अलक्ष्मी असते ती निघून जाते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो त्यासाठी अमावस्येला आपण आपलं जे घर असतं ते पूर्णपणे साफ करायचं असतं म्हणजे घरातील जी जाळजळमटं आहे तर त्या स्वरूपात जी अलक्ष्मी आपल्या घरामध्ये बसलेली असते ती आपण घराबाहेर काढायची आहे माता लक्ष्मीला आपण घरामध्ये निमंत्रित करायचं आहे त्यानंतर आपल्या घरातला जो काही केर कचरा असतो तो काढून आपण घर आपलं अगदी स्वच्छ लकलकीत करून घ्यायचं असतं कारण की आपलं घरामध्ये आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत आणि अशा दिवशी आपलं घर हे पूर्णपणे स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर आपण पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं गोमूत्र घालायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद आणि आपण खडेमीठ घालून या पाण्याने आपण आपली जी फरशी आहे ती आपण स्वच्छ पुसून घ्यायचे आहे तर असं का करायचं कारण की हळद ही माता लक्ष्मीला आणि विष्णूना खूप प्रिय आहे त्यासोबतच आपण मीठ टाकल्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती दूर होतात यासोबतच आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असतील तर ते वास्तुदोष देखील दूर होतात एखादा कोपरा जर वास्तुदोष सोडणारा असेल तर तो देखील मिठाच्या पाण्याने दूर होतो नकारात्मकता दूर होते यासोबतच हे हे आपल्या हेल्थला सुद्धा खूप युजफुल असतं कारण की यामुळे घरामध्ये कोणतेही कीटक जसं की माशा मच्छर कॉकरोच असे कीटक देखील होत नाहीत तर अशा पद्धतीने मिठाच्या पाण्याने आपण आपली जी पूर्ण फरशी आहे ती देखील स्वच्छ करून घ्यायची आहे मीठ हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे समुद्र मंथनाच्या वेळीस माता लक्ष्मीबरोबर मीठ देखील आपल्याला समुद्र मंथनातून मिळालं होतं आणि मा मिठाचा संबंध हा थेट माता लक्ष्मीचे असतो त्यासाठी आपण मिठाचा वापर या दिवशी करणार आहोत त्यानंतर तुमचा जो देवारा आहे तो देवारा देखील तुम्हाला पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचा आहे हळदीच्या पाण्याने देवघरातील जे काही फोटो असतील मोठ्या आकाराचे फोटो किंवा जे काही देवघर असेल तर ते देखील तुम्हाला हळदीच्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे यानंतर तुमची जी नित्याची रोजची देवपूजा आहे ती देखील तुम्हाला करून घ्यायची आहे त्यानंतर आपण हळदीचं लेपन करणार आहोत त्यासाठी मी एक चमचा हळद त्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ आणि आपण चमचाभर दही घालून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ही।, ही पेस्ट आपण उंबटा स्वच्छ करून घ्यायचा ओल्या कपड्याने त्यानंतर आपण त्यावरती ही पे या पेस्टचं आपण हळदीचं लेपन उंबट्यावरती करून घेणार आहोत तर यामध्ये तुम्ही हळदीमध्ये फक्त गोमूत्र आणि गंगाजल घालून देखील तुम्ही पेस्ट बनवून घेऊ शकता किंवा तुम्ही हळदीमध्ये नुसतं पाणी घालून त्यानं लेपन केलं ले तरीही चालेल आपला उंबरटा यातूनच माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते तर जे काही चांगल्या वाईट गोष्टी असतात त्या आपल्या मुख्य द्र प्रवेशद्वारापासून सुरू होतात त्या घरामध्ये प्रवेश करत असतात त्यासाठी आपण उंबरड्यावरती असं काही हळदीचं लेपन केलं तर ज्या नकारात्मक गोष्टी असतात ज्या वाईट गोष्टी असतात त्या घरामध्ये प्रवेश करत नाही माता लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करते त्यासाठी आपल्याला उंबरड्याचं लेपन करायचं आहे त्यानंतर तुम्ही त्याच्यासमोर छानशी रांगोळी काढून घ्या तर माता लक्ष्मीला तांदूळ खूप प्रिय आहे त्यासाठी तांदूळ भिजवून आपण त्याची एक पेस्ट बनवून मिक्सरमध्ये त्याने देखील तुम्ही रांगोळी काढली तर याने देखील माता लक्ष्मी खूप आकर्षित होते आणि रांगोळीच्या ऐवजी आपण तांदळाचं पीठ जाडसळ दळून त्याने देखील रांगोळी काढली तरीही चालतं दोन्ही बाजूला आपण दिवा लावून घ्यायचं आहे तर दिवाळी आहे लक्ष्मीपूजन आहे उंबरट्याची हदी कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर घराबाहेर अक्षय कलश आपल्याला आवर्जून भरून आहे एक पाण्याने भरलेला कलश घेऊन त्यावरती स्वस्तिक काढून त्या कलशामध्ये आपण फक्त फूल टाकायचे आणि हळदीचं लेपन करून त्यावरती अष्टदल कमल किंवा इतर रांगोळी काढून तुम्ही त्यावरती हा मंगल कलश ठेवायचा आहे असा पाण्याने भरलेला कलश ठेवल्याने माता लक्ष्मी नक्कीच घराकडे आकर्षित होते यानंतर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे मुख्य दरवाजा जो आहे तो आपण ओल्या कपड्याने स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे कारण की मुख्य प्रवेशद्वार ज्याचं सुशोभित आणि स्वच्छ असेल अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा नक्कीच वास राहतो यानंतर नंतर स्वस्तिक हे शुभचिन्ह आपल्याला ज्या मुख्य प्रवेशद्वारावर काढायचं आहे किंवा तुम्ही शुभ लाभ असे देखील ओल्या कुंकुवाने लिहू शकता तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे योग्य पद्धतीने स्वस्तिक काढा त्याला हळदी हो कुंकू पुष्प अर्पण करायचं आहे धूप दीप आरती निरंजन ओवाळून घ्यायचं आहे अशा आपण मुख्य प्रवेशद्वाराची पूजा करून घ्यायची आहे मुख्य प्रवेशद्वार जिथून माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते तर या दिवशी तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक शुभ लाभ अशी काही चिन्ह लावायचे असतील तर ते देखील तुम्ही या दिवशी लावू शकता या त्यानंतरचं स्वस्तिक आपल्याला आपल्या अप्ले किचनमध्ये काढायचं आहे जिथे माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद असतो तर यासाठी आपण ओल्या कुंकवाने आपण आपल्या किचनमध्ये दुसरं स्वस्तिक काढायचं आहे त्याला देखील हळदी कुंकू पुष्प अक्षदा धूपदीप दाखवून आपण पूजा करून घ्यायची आहे तर स्वस्तिक ह्या चिन्हामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो आणि खूप शुभ चिन्ह असतं अशा ह्या शुभ ज्युशी दिवशी आपण जर असं स्वस्तिक चिन्ह काढलं तर नक्कीच माता लक्ष्मी घरामध्ये आकर्षित होते त्यानंतरचा एक दिवा आपण आपल्या अन्नपूर्णा मातेला समर्पित आपल्या किचनमध्ये नक्कीच लावायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही एक दिवा किचनमध्ये लावायला विसरू नका तर आपण आपल्या उंबरड्या भोवती देखील दोन दिवे नक्की लावायचे आहेत आणि आपल्या किचनमध्ये देखील असा एक दिवा आपण लावायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू अक्षदा अक्षदाभावून घ्यायचे छोटीशी रांगोळी काढून तुम्ही त्यावरती दिवा लावू शकता किंवा माता लक्ष्मीची पावलं काढून त्या ते त्यावरती देखील तुम्ही अशा पद्धतीने दिवा लावू शकता तर अशा पद्धतीने आपण आपल्या ज्या किचनची आपल्याच्या अन्नपूर्णा मातेची पूजा करून घ्यायची आहे यानंतरचं स्वस्तिक आपल्याला देवघरामध्ये आणि आपल्या तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये ज्या ठिकाणी आपण आपलं धन म्हणजे पैसा ठेवत असतो या ठिकाणी आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे त्यामुळे पैशाचा ओघ हा घरामध्ये होतच राहतो पैसा घरामध्ये येत राहतो त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचं स्वस्तिक एक देवघरामध्ये आणि एक तिजोरीमध्ये एक किचनमध्ये एक मुख्य प्रवेशद्वारावर या ठिकाणी स्वस्तिक काढायला आपल्याला या दिवशी विसरायचं नाही तर तुम्ही कितीही स्वस्तिक चिन्ह लावलेलं ला असेल तरीही तुम्हाला ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक काढल्यानंतर त्याची पूजाही तुम्हाला आवर्जून करून घ्यायचं आहे तर या दिवशी ही कामे तुम्ही करायला विसरू नका तुम्ही कितीही लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहाने किंवा तुम्ही जास्त खर्च करून केला तरीही तुम्ही ही स्वस्तिक काढायला विसरू नका यामुळे माता लक्ष्मीचा नक्कीच तुमच्या घरामध्ये वास राहतो यानंतर आंब्याच्या पानाचं आणि झेंडूच्या फुलाचं तोरण आपण आपल्या मुख्य प्रवेश दारावर नक्की लावायचे कारण की आंब्याची पानं ही माता लक्ष्मीला आकर्षित करतात यानंतरचा दिवा आपण आपल्या तुळशीजवळ लावायचा आहे तुळशीला तुम्ही हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत पूजा करून घ्यायची आहे तुळशीच्या समोर छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे त्याला देखील हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे आणि या दिवशी आपण तुळशीची देखील पूजा करून घेणार आहोत तर या दिवशी आपण आपल्या घरासमोर छानशी रांगोळी काढायची आहे रांगोळीलाही हळदी कुंकू वाहून त्यावरतीही देखील आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे तर दिवाळी आहे म्हणण्यावर प्रत्येकजण हा छानशी रांगोळी काढतो तुमच्या घराजवळ तर जागा नसेल किंवा तुम्ही शहरी भागामध्ये राहत नसेल नस असाल तर तुम्ही तुम्हाला जर रांगोळी काढणं शक्य नसेल तर तुम्ही फुलाची रांगोळी काढून त्यावरती देखील तुम्ही दिवा लावला तरी देखील चालेल तर अशी हीच काही छोटी मोठी कामे आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा नक्कीच वास राहतो आणि घर प्रसन्न राहतो राहतो कारण की अशी छोटी मोठी कामे करून लगेच आपण आपल्याला करोडो रुपये मिळणार नाहीत किंवा जास्त तिचा पैसा मिळणार नाही परंतु असे छोटे मोठे उपाय केल्यामध्ये घरामध्ये सुख आणि शांती लाभते आणि घरामध्ये एक वेगळं समाधान राहतं अशा शुभ दिवशी आपण असे छोटे मोठे जर उपाय केले तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते त्यासाठी प्रत्येक गृहिणीने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ह्या काही गोष्टी आहेत त्या नक्की आवर्जून कराव्यात जर तुमच्या घरी जर श्रीयंत्र असेल किंवा तुम्ही नव्याने श्रीयंत्र खरेदी केले असेल तर त्याची प्राणप्रतिष्ठा तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही या दिवशी जे श्रीयंत्र घेतलेलं आहे त्यावरती तुम्ही पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर ते श्रीयंत्र स्वच्छ करून तुम्ही एखाद्या लाल वस्त्रावर देखील तुम्ही स्थापन केलं तरीही काही हरकत नाही अक्षताचं थोडंसं आसन देऊन त्यावरती श्रीयंत्र ठेवून त्यावरती तुम्ही कुंकुमार्जन हे आवर्जून करा कारण की श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन असतं आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्र आहे त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा नक्कीच राहतो त्यासाठी तुमच्याजवळ श्रीयंत्र नसेल तर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खरेदी करून घरामध्ये स्थापन करू शकता त्यान तर त्यानंतर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशा पिवळ्या कवड्या तुम्ही घरामध्ये नक्कीच स्थापित करा पिवळ्या कवड्या तुम्ही जर आणल्या असतील तर त्यावरती देखील तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि लक्ष्मीपूजनामध्ये तुम्हाला या पिवळ्या कवड्या ठेवायच्या आहेत पिवळ्या कवड्या म्हणजे जशा व्हिडिओ दाखवले आहेत त्याप्रमाणे कवड्यावरती थोडंसं पिवळसर भाग असतो अशा कवड्या तुम्हाला खरेदी करून आणायच्या आहेत तुम्हाला जर भेटल्या नाही तर पांढऱ्या कवड्या आणून त्याला देखील तुम्ही हळद लावून पिवळ्या करू शकता अशा पद्धतीने या कवड्या देखील तुम्हाला या पूजेमध्ये मांडायच्या आहेत तुम्ही जी काही लक्ष्मी पूजनाची पूजा कराल त्यामध्ये तुम्हाला ह्या पिवळ्या कवड्या आणि श्रीयंत्र देखील ठेवायचं आहे तर लक्ष्मीच्या आवडीच्या काही वस्तू आपण या लक्ष्मीपूजनामध्ये घरामध्ये स्थापन करू शकतो किंवा खरेदी करून आणू शकतो किंवा ज्या काही वस्तू तुमच्या घरामध्ये असतील तर त्या देखील तुम्हाला ह्या वस्तू लक्ष्मी लक्ष्मीपूजनामध्ये ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला किव कवड्या आणले असतील तर अभिषेक घरा अभिषेक केल्यानंतर तांदळावरती तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे त्यावरती कवड्या ठेवायच्या आहेत कवड्यावरती आपण हळदी कुंकू वाहणार आहोत धूपदीप ओवाळून घेणार आहोत आणि लक्ष्मीपूजनामध्ये दे। देखील ह्या कवड्या आपण ठेवणार आहोत तर कवड्या किती ठेवायच्या पाच किंवा सात किंवा अकरा कवड्या तुम्ही ठेवू शकता तुम्हाला सोने चांदी खर खरेदी करणं शक्य नसेल तर या दिवशी तुम्हाला मिठाचा पुडा खरेदी करायचा आहे त्यामध्ये तुम्ही आवर्जून खडे मीठ आणा आणि घरामध्ये खडे मीठ तुम्हाला लागतच असतं आणि या खडे मीठाचा खूप सारा उपयोग असतो तर लक्ष्मीचा वास असतो तर यासाठी तुम्हाला खडे मीठ खरेदी करून आणायचं आहे आणि आप आपल्याला ते खडे मीठ घरामधील भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे मिठाची भरणी कधीही अर्धी ठेवू नका मिठाची भरणी ही कायम पूर्ण भरलेली असावी त्यानंतर तुम्ही लक्ष्मीपूजनामध्ये जेव्हा काही झाले झाडू खरेदी करणार असाल किंवा झाडे खरेदी केला असेल तर तो झाडू तुम्हाला लक्ष्मीपूजनामध्ये मांडायचा आहे त्यावरती हळदी हो कुंकू अक्षता भाऊन त्याची पूजा करून घ्यायची आहे तर अशा काही लक्ष्मीच्या प्रिय अशा ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही खरेदी करून या दिवशी तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता तर ही काही छोटी मोठी कामे आहेत ती तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नक्की करा ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील